गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यामध्ये जे जोरदार पाऊस पडतोय, या पावसामुळे हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं इसापूर जे धरण आहे हे 91% क्षमतेनं भरलेलं आहे. धरणाची धोक्याची पातळी लक्षात घेता धरण प्रशासनाच्या वतीने 2 दरवाजे जे आहेत ते 20 सेंटीमीटरने उघडून 1295 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो पैनगंगा नदी पात्रात करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण ओसरतं धरणामधून विसर्ग होणारा पाणी आणि याचा खळखळाट आवाज हे दृश्य अत्यंत नयनरम्य दृश्य असतं आणि हे दृश्य स्वतःच्या डोळ्यामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी अनेक पर्यटकसुद्धा येत असतात. हे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात नदीमध्ये सोडल्यामुळं नदी जी आहे ते धोक्याची पातळी ओलांडू शकते, त्यामुळे नदीकाठची जी काही अनेक गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. धरण 91% क्षमतेनं भरल्यामुळे धरणावर अवलंबून असलेली जी काही शेती आहे त्या शेतीचा जे सिंचनाचा प्रश्न आहे तो मिटलेला आहे. या धरणावर कळमनुरी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा अवलंबून आहे, त्यामुळे कळमनुरी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा हे धरण भरल्यामुळं संपूर्णपणे मिटलेला आहे. आगामी काळामध्ये जर जोरदार पाऊस पडला आणि धरणातली पाण्याची आवक वाढली तर पाण्याचा विसर्गसुद्धा वाढवला जाऊ शकतो असा अंदाज जे काही येथील प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी वर्तवलेला आहे. आगामी काळात पाऊस कसा राहतो आणि धरणाचा विसर्ग कसा राहतो ते संपूर्ण त्या येणाऱ्या काळावर अवलंबून आहे, परंतु धरण 91% क्षमतेनं भरल्यामुळे धरणावर अवलंबून असणारे शेतकरी जे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.